सर हे खूप लोक असल्यामुळे आमकां ट्रिटमेंटाक बारीक सारीक गोश्टीक सगळ्यांकूच मेडिकल कॉलेजींत धांवन दिसता आनी त्यामुळे तें ओवरलोड जाता. गोंयची आरोग्य हेल्थ डिपार्टमेंट जें आसा त्या हेल्थ डिपार्टमेंटाची दोन प्रायम हॉस्पिटलां आसात, दोन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स. त्या दोन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलां सकयल 6 नंबर ऑफ CHCs आसात बरोबर आनी 19 PHCs पीएचसी आसा आसात बरोबर आनी RMDs तेच्या फुडें आसात. RMDs आनी PHC CHCs ज्यो आसात थंय प्रायमरी हेल्थ केअर ज्यो आसतात त्यो करणे आवश्यक आसतात. आज पर्यंत ह्या प्रायमरी हेल्थ सेंटरांचेर आनी सीएचसींचेर पुरायपणान दुर्लक्ष जालें हे म्हणून म्हणटा लोकांचो तांचे वेलो विश्वास गेलो तांचे वेलो विश्वास गेलो सारकें. मागीर हय मानता हांव डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलां जेणे खरे सेकंडरी मेडिकल सर्विसीस बरोबर दिवंक जाय बरोबर दोन आसात थंय थंय त्या पद्दतीन काम जायना आनी त्यामुळे प्रायमरी सुविधा खातीर सेकंडरी सुविधा खातीरूय जीएमसी टर्शरी जीएमसी खरे टर्शरी बरोबर काळजी घेवंक जाय बरोबर थंय सगळें येता आनी त्यामुळे ते ओवरलोड जाता आनी अनेक फावटी ओवरलोड जाल्यामुळे सिरियस अत्यंत आवश्यक असणाऱ्या पेशंटाक ट्रिटमेंट मेळना आणि मागीर ताची प्रसिद्धी अवाजवी प्रसिद्धी मेळटा अवाजवी म्हणटा तुम्ही ताका. सर पळय प्रॉब्लेम आसा हय तुम्ही आयडेंटिफाय केला हय बरोबर सोल्युशनही तुमकां खबर आहा हय हे सोल्युशन दोन्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आणि पीएचसी सीएचसी स्ट्रॉंग करपा खातीर तुम्ही किती करतात हे करपा खातीर हांवें एक म्हटलां की जी दोतोरांची संख्या कमी असली नर्सिसांची संख्या कमी असली हे इमिजिएट भरपाक जीपीएससी दिले दोतोर दिले दोतोर दिले आणि हेल्थ डिपार्टमेंट मेडिकल हेल्थ सायकियाट्री डेंटल सगळ्याचे एकठांय केले नर्सिसचे पोस्ट आणि एकच फावटी आम्ही इंटरव्ह्यू घेतात कॉमन घेतात तांकांय आम्ही दितात प्रायोरिटी तुमची दिया म्हणून म्हणजे कोणाक पणजेची समजा कोणी कॅन्डिडेट आसा जाल्यार ताणें प्रेफरन्स दिवचो जीएमसीक कोण तरी काणकोणची किंवा पेडणेची आसा जाल्यार ताणें हेल्थाक दिवचो कारण हेल्थात ती जॉईन जाल्या नंतर थंय पळोवंक शकता बरोबर ही तांची आमी सोय पळयल्या पूण दोतोर आणि नर्सीस पयली असणे आवश्यक असल्यो त्यो येणाऱ्या 8-15 दिसांत जातले डिझायर्ड नंबर मेळटलो ओके ताच्या नंतर फेसिलिटीज इक्विपमेंट असूंक जाय बरोबर म्हणजे पीएचसी आणि सीएचसी आसा थंय जर एक्सरे मशीन ना किंवा एक्सरे मशीन असाल ते धुल्लो खायत पडला थंय एक्सरे टेक्निशियन ना अल्ट्रासाऊंड साऊंड करपाची फॅसिलिटी ना किंवा अल्ट्रासाऊंड मशीन असा जाल्यार ऑपरेटर ना जाल्यार मागीर पीएचसी सीएचसी असून नसून सारखीच ते उठतात आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात गर्दी करतात आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलानूय जर तसोच चेक उरलो ना आणि थंय डिझायर्ड गोष्टी नसल्यो जाल्यार जीएमसीचेरूच त्यामुळे जीएमसीचेर जे आज आरोप येतात आणि जीएमसी बद्दल जी अनास्थेन आमी पळयतात तशें निश्चित कशें तें कशें आसता की एक मनीस सगळें काम करता बाकीचे काम करना तांचें काम करता आनी मागीर कितें चूक जाली की सगळें ताकाच धरतात ती जीएमसीची परिस्थिती जाल्या अशी जीएमसीची स्थिती जाल्या आणि म्हाका जीएमसी बद्दल सिंपथी आसा आणि म्हाका खात्री आसा म्हणजे दोनूय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी आपली काळजी जी घेवंक जाय सर बेजीक मेडिकल फेसिलिटीज ज्यो जाय त्यो सद्याक आमचे कडेन नात हे तुम्ही मान्य करता हय त्यो जाग्यार घालशिवाय जीएमसी जाग्यार पडूक शकना शकची ना त्यामुळे पहिली पीएचसी आणि सीएचसी जाग्यार स्ट्रेंथन्ड आता तांची स्ट्रेंथनिंग विथ रिस्पेक्ट टू नंबर ऑफ डॉक्टर्स विथ रिस्पेक्ट टू नंबर ऑफ नर्सीस मागीर तिचा मेडिकल ऑफिसर असा ताका हेल्थ ऑफिसरचा चार्ज दिला 4 वर्सां झाली तुम्ही अनेक बरी गजाल हेल्थ ऑफिसर जर ताका पोस्ट असा जाल्यार ताका इलेवेट कर ताकाय मात्सो समाधानी जावं बरोबर तुम्ही अनेक गजाल केली त्यामुळे इंटर्नशीप सांगली की 1 वर्ष गावांनी वचून जीएमसीच्या भुरग्यांक काम करचे पडटले रिस्पॉन्स कसो आसा भुरग्यांचो रिस्पॉन्स म्हणजे एग्रीमेंट केल्लो आसा दे हॅव टू डू दॅट दे हॅव टू डू इंटर्नशिपीचेच हांव म्हणना हांव जे पोस्ट ग्रॅज्युएट आसतात जे 3 वर्सां खातीर हांगा शिकतात ते पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटांनी 1 वर्स म्हणजे 89 पोस्ट ग्रॅज्युएट सीट्स असतात आमच्याकडे दर वर्सा 89 नंबर ऑफ डॉक्टर्स वी गेट ताणें 1 वर्स आमच्या गोंयच्या ग्रामीण भागांत वचचे आणि आम्ही ग्रामीण भाग जेव्हा म्हणतात तेव्हा आम्ही आरएमडीचेर म्हणनात पीएचसी नॉट बिलो पीएचसी अँड सीएचसी नॉट बिलो पीएचसी सीएचसी ज्या पीएचसी सीएचसी डिलिव्हरी करपाक असतात मायनर ऑपरेशन करपाक असतात ज्यो सुविधा आम्ही दिल्यो आणि दोतोर ना ताचो उपयोग किती पण पोस्ट ग्रॅज्युएट्स हे पास आउट जातकीर
89 पोस्ट ग्रॅज्युएट भितरले क्लिनिकल साधारणपणे 50 पहिले नॉन क्लिनिकल जुळ्या 50 लोक जर आमकां मेळ्ळे जाल्यार आमकां ते सगळे ह्या 19 आणि 6 CHC आमकां घालूंक एडक्वेट नंबर मेळटलो. तांकांय बरो एक्सपोजर मेळ्ळो, ग्रामीण भागाचोय अनुभव मेळ्ळो, अनु हे मेळ्ळे, फुडल्या वर्सा दुसरी बॅच मेळ्ळी आणि कंटिन्युअस फ्लो चालू उरतो. कंटिन्युअस फ्लो चालू उरतो. तुम्ही ज्यांना विरोधी पक्ष आशिल्ले त्यांना माका याद आता, तुम्ही सारखे त्या हाजे या सायडीच्या बाकड्याचे असताले आणि तुम्ही उठून हेल्थ मिनिस्टराचेर सॉलिड टीक करताले, ते मागीर आल्बिटाचं गजाल जावं, सगळ्यात चड तुम्ही सतायला विश्वजीत राणे. आज जेव्हा तुमचे कडेन ते खाते असा आणि तुम्ही जेव्हा स्कॅमचे अलिगेशन करताले, त्या स्कॅमांचे तुम्ही किती करतले? हे पळय, हांव एल्बिटाचेर किंवा PPPचेर उलय, माका दुःख जाय, येदे व्हडले गोवा मेडिकल कॉलेज जेका इतिहास असा, एका वेळार आशिया खंडातले सगळ्यात जुने हॉस्पिटल पहिले, आणि त्या हॉस्पिटलाच्या परिसरात नवीन ज्यांना आरोग्य क्षेत्रातली काय माहिती ना अशांक हाडून 10,000 स्क्वेअर मीटर जागा दिता एल्बिट नावाच्या इज्रायली कंपनीक, आणि त्यांना MOU, you sign MOU, you enter into understanding. आणि आमचे हांगा सगळे जे सुपर स्पेशलिटीचे केसीस आसा ज्यो आम्ही तुमचे कडेन दिता, अशा प्रकारचे जेन्ना एग्रीमेंट जाता तेन्ना आम्ही आमच्या व्यवस्थेचेर आमचो विश्वास ना, आमच्या दोतोरांचेर आमचो विश्वास ना, ह्या दोतोरांच्या कर्तबगारीचेर आमचो विश्वास ना, अशेंच आमी स्विकारतात. आणि आरोग्य मंत्री म्हणून किंवा राज्याचे सरकार म्हणून ह्या भूमिकेक समर्थन दिवप हे अत्यंत अयोग्य. त्या स्कॅमांचे तुम्ही किती करतले? आज तुम्ही आहात त्या खुर्चीवर. सरकार जेव्हा बदलले त्यांना ज्या पार्टीकडे MOU साइन केलो ताका आमका मेमोही दिवचो पडूंक ना, ताका कळले हांगा परिवर्तन झाला म्हणून, आणि ताणेच प्रपोजल दिलो की आपल्याक फुडें कंटिन्यू करपाचे ना म्हणून. ही विथड्रू, आम्ही ताणे जे पैसे दिले ते आम्ही दिले, ताचे रिफंड केले. इवन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हापसा असा, येदी व्हडली इमारत बांधली आणि PPPचेर ते आम्ही काढून दुसऱ्याक देऊया, म्हणजे आमच्या लोकांचेर आमचो विश्वास ना. ते किती करतले? आमचे लोक चलयतले न्ही, हा चलता न्ही. तुम्ही ना म्हणतात आम्ही भायर दिवचे ना, कंप्लीटली ना दिवचे ना, दिवचेच ना. आणि तुमकां हांव परत सांगता, सरकारात परिवर्तन आयल्या नंतर हांगा वेगळ्या रितीचे लोक आयल्यात हे लक्षात येतकीर अनेक आमचे गोंयकार किंवा परिसरातले जे लंडन बेस्ड असत किंवा US बेस्ड असत, म्हणजे हांवें पयरच्या विधानसभा अधिवेशनात हांवें म्हटले की ह्या वर्सा आमी सुपर स्पेशलिटीन कार्डियाक करतले म्हणून GMC. अनेक जण एप्रोच झाले आम्ही तयार असतात म्हणून. एटलिस्ट माझ्या कडे 5 एक वर्षा भितर आम्ही GMC किती एक्सपेक्ट करू? ह्या येणाऱ्या डिसेंबर पर्यंत, हांव एक वर्सय म्हणना, आम्ही सप्टेंबरात असान, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत माका खरं टाइम पिरियड लादून घेता. हा येणाऱ्या डिसेंबर पर्यंत आमचे स्वप्न असा की हांगा फुल फ्लेज कॅथ लॅब आणि कार्डियाक सुपर स्पेशालिटी जातली. हय, म्हणजे हांगा NGO प्लस कॅन्सराच्या बाबतीत किती कॅन्सरा बाबतीत आणि एक वर्ष आमकां दियात, पण कॅन्सराच्या बाबतीनूय, कारण कॅन्सर आता खूप कॉमन झाला असा आणि गोयच्या गोवा मेडिकल कॉलेजीत कॅन्सराची खातीरही सुपर स्पेशालिटी असून आणि त्यामुळे डिसेंबर 2012 पर्यंत कॅथ लॅब आणि कार्डियाक आणि डिसेंबर 2013 पर्यंत कॅन्सर सुपर स्पेशालिटी ही गोवा मेडिकलात जाऊ जाय हाडटलेच. ताच्या खातीर जी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी सगळ्यो गोष्टी ज्यो ऍक्टिवेट जाऊ जाय त्यो मात्र करूंक जाय. पक्षाची मेंबरशिप ड्राईव्ह कशी झाली? पक्षाची कितली झाले मेंबर सध्या? 3,02,000 आणि असे पहिलीची गोष्ट. 20% गोयकार भाजपचे मेंबर आहे सध्या. मतदार म्हणून जर म्हटले जाल्यार आमचे मतदार 10,00,000 असतात आणि 3,02,000 ज्यांना जातात ते सगळे मतदार. मतदार म्हणजे आम्ही साधारणपणे 31-32% मतदार मतदारांक पक्षाचे सदस्य केले. पक्षाचे सदस्य 31-32% लोक सध्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि मतदार म्हणजे मतदार सकळे नाही मतदार. आणि ह्या देशात भारतीय जनता पक्षाची सुद्धा जी राज्यां असतात थंय 80% वरेर पावूंक ना. खंयच पावलं ना? 20-22% पर्यंत जाल्ले असा, पण
आम्ही हो रेकॉर्ड केलो असा. लहान राज्य म्हणून शक्य झाले हे असाच, पण त्याच बरोबर इट इज डेफिनेटली अ रेकॉर्ड. असे ज्यांना तुम्ही पक्षाचे काम करतात आणि त्यांना यांना मनोहर पर्रिकर म्हणता की आपल्याक फुडली विधानसभेची वेचणूक लढोवपाची ना आणि आपल्याक रिटायर जावपाचे हा म्हण, पार्टी प्रेसिडेंट पक्षाचे एक सिनियर फुडारी आणि मनोहर पर्रिकराचे एक लागीचे कलीग किती म्हणतात? म्हाका दिसता जसे हांवें वदळ म्हटलेले म्हणजे फाटल्या 5 वर्षांच्या सरकारच्या काळाच्या पार्श्वभूमीचेर आम्ही घाई गडबड केल्ल्या भाषेन दिसता. तसेच ज्या गोंयकारांनी खुर्चेक चिकटलेलो लिडर देवपाची तयारी नसता असे राजकारणी गोव्यान पळयल्यात, त्या गोंयकारांक पर्रिकर अरे हो आज तर एब्सोल्यूट मेजॉरिटीन आसा. गोय ही एन्जॉयज गुड विशीज ऑफ द लोकांच्या दृष्टीतल्यान जाले. लक्ष्मीकांत पार्सेकर किती म्हणता? 5 वर्षांनी पर्रिकर म्हणता आपण रिटायर होता. तातून तातून त्याचे मनाचे मोठेपण असा, म्हणजे हा त्या खुर्चेक चिकटून राहणार मनीस नाही हे मान्य करता. ही फिलॉसॉफी झाली. प्रॅक्टिकली किती मनोहर पर्रिकर विचारले जाल्यार त्याच्या अनुभवाची गरज आमकां फुडे असा. हा पक्षाचा अध्यक्ष म्हणूनही सांगता आणि हा व्यक्तिगत लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणूनही सांगता, ताचो अनुभव अनुभवाची शिदोरी जी असा. हा प्रत्येक मनीस 100% परफेक्ट इन ऑल रिस्पेक्ट असता, एखाद्याक खूप ऐकून घेऊन पेशन्स असता, एखादो फास्ट रिएक्ट जाता, पण ताचो जो प्रशासनाचो अनुभव जो असा, वेगवेगळ्या खात्यांची जी त्याची मुळापर्यंत वचून घेतलेली माहिती असा, त्या आधाराचेर तो 5 वर्षानंतरही आमकां जाय. तुम्ही राव म्हणतले तुम्ही वचपाक दिवचे ना, कारण त्या दीस मनोहर पर्रिकरान म्हाका सांगले आपण कोणाचेच ऐकूचो ना म्हणून. हाऊ वुड यू रिएक्ट? म्हाका गोयच्या हिताच्या दृष्टीन पक्ष हिताच्या दृष्टीन म्हाका दिसता ताणे 5 वर्षानंतरही कंटिन्यू करूंक जाय, कंटिन्यू करपाक जाय, परत कॉन्टेस्ट करपाक जाय, आणि ना जाल्यार पक्षाक कितलो फटको बसतलो. हे पळय कोणाक लागून काय अट्टा अशातली काय गोष्ट ना, पण म्हणजे हा म्हजे स्कूल असा, म्हाका खूप जण तू सोडून वता कशें जातले, पण इट इज डुईंग व्हेरी वेल इवन टुडे. आणि हा हांगा आयलो म्हणजे म्हजे तिथले लक्ष गेल्ले असा अशेंय ना न्ही, बरोबर. पण एज ऑन द डे आजच्या स्थितीन आमच्याकडे जे मनुष्यबळ असा, जे आम्ही मंत्रिमंडळात आसा, ते त्या सगळ्यांचा विचार जर केलो असत जाल्यार त्या टिमीचो लिडर हो मनोहर पर्रिकरूच रावपाच्या लायकीचो आणि पात्रतेचो असा. मनोहर पर्रिकर ना आल्या लक्ष्मीकांत पार्सेकर ना, म्हजे नावच घाल नाका नाका. हा कोणी असत फाल्यां समजा हा रिटायर जाताच म्हणे पर्रिकरान, मागीर कोण कोणी असू शकता? तुम्ही असू शकता? पार्टी कोण ठरवत? तुम्ही असू शकता? ना ना, हा हे पळय हा फ्रँकली सांगू, हांवें जेन्ना गोव्यात बीजेपीचे काम करपाक सुरवात केली त्यांना म्हजो टार्गेट असलो हा आयुष्यात केन्ना तरी आमदार जातलो म्हणून. आणि तोय हांवें म्हाका दिसलेले की ज्या पद्धतीन बीजेपीचे काम सुरू जाता, कारण पहिले फावटी आमचे सगळ्यांचे डिपॉझिटूय लूज झाले, बरोबर. आणि हांवें धरलेले की वयाच्या 75-70 वर्षा बीन हांव आमदार जावं शकतलो, आणि त्यामुळे म्हाका आय नीड टू हॅव दॅट मच पेशन्स. आणि हांव त्या दृष्टीन हांव हे काम सुरू केल्ले, पण गोंयच्या जनतेन आमकां बेगीन घेतले न्ही माथ्यार. हांवें जे ठरयल्ले जी गोष्ट म्हाका 65 वर्सांचेर मेळटली ती म्हाका 45 वर्सांचेरूच मेळ्ळी. आणि म्हजे गोंयच्या राजकारणातलो अल्टिमेट हे असले की हांव आमदार जावप, पण हांव आमदार न्ही हांव मंत्री झालो न्ही, त्यामुळे म्हाका मेळ्ळां हे म्हज्या अपेक्षेपेक्षा जास्त मेळ्ळले असा. आणि व्हडले व्हडले हे म्हळ्यार सर किती की मनोहर पर्रिकरान रिटायर जावचे न्ही, पण झालो जाल्यार कोणाचेच कोणा खातीर अडना सारखे. हांगा कोणाक लागून केन्ना किती उरला, बरोबर उरत ना न्ही, बरोबर. त्यामुळे अखेर मनोहर पर्रिकरूय कितली वर्सां आमच्या खातीर असतो, लक्ष्मीकांत पार्सेकर कितली वर्सां असतलो, ज्या दिसा हांव थंयसर कोण तरी म्हाका मान्य सबस्टिट्यूट करतलोच. म्हाका आरोग्य खातें कितें म्हजो ठेको जाल्लो आसा कितें, पूण 5 वर्सांत म्हाका कितें करूंक जाय कॉन्ट्रिब्यूट करूंक जाय तें हांव करतलो. आणि यू वील लीव युअर मार्क, निश्चित यू वील लीव युअर मार्क. सो ह्या हाजेर आम्ही आयची मुलाखतांक सोपयतात. फकत आरोग्य मंत्री म्हणून ताच्या सुरवातीक सांगिल्ले, तसे प्रदेशाध्यक्ष म्हणूनय बी एक सिनियर राजकारणी म्हणून आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि फुडारी म्हणून सगळ्या विषयांचे तुम्ही भासाभास केली आणि बरी मुलाखत दिली, सारखी फ्रँक मुलाखत दिली. तर थँक्स अ लॉट, इट वॉज प्लेजर टॉकिंग टू. थँक्यू थँक्यू थँक्यू.